हेलो फ्रेंड्स, एजुकेशन एंड स्पोर्ट्स या चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। केंद्रीय विद्यालयामार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेले असून अभियोग्यता धारकांसाठी तसेच टीईटी सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे। जॉब लोकेशन पुणे या ठिकाणी असणार आहे, त्यामुळे उमेदवारांना नजीकच्या ठिकाणी जॉब उपलब्ध होईल। त्याबाबतची सविस्तररित्या माहिती, जाहिरात, पात्रता, त्याच पद्धतीनं कोणत्याही प्रकारची परीक्षा न घेता डायरेक्ट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया केली जाणार आहे। या संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरती तसेच इतर भरतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया केंद्रीय विद्यालयामार्फत नंबर 2 AFS पुणे मुंबई करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत। आपण अधिकृतरित्या संकेतस्थळावरती असून यामध्ये पाहू शकता की अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे। दिनांक 10 जुलै 2021 रोजीचे अनाउन्समेंट या ठिकाणी आपणाला दिसून येत आहेत। पब्लिश्ड डेटमध्ये 10 जुलै 2021 रोजीचं यामधील पहिला कॉलम आहे ते वॉक इन इंटरव्ह्यूज ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे ॲडव्हर्टाइज दिलेले आहे। दुसऱ्या लिंकमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म दिलेला आहे इंटरव्ह्यूसाठीचा, आणि तिसऱ्या PDFमध्ये आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर व्हेरियस पोस्ट दिलेले आहे, म्हणजे पात्रता काय आवश्यक असणार आहे। अशा पद्धतीने या तिन्ही PDFमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे। यातील सर्वात पहिली जी जाहिरात आहे ती जाहिरात आहे, आणि ही जाहिरातीनंतर त्यासाठी असणारं आवश्यक एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर व्हेरियस पोस्ट सुद्धा दिलेलं आहे। डायरेक्ट आपण तिसरी स्लाइड पाहूया, एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर व्हेरियस पोस्ट नेमकं काय आहे ते। ही जी पदं आहेत मित्रांनो लक्षात ठेवा, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे PGT आहेत, TGT आहेत, ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर आहेत, त्यानंतर प्रायमरी टीचरसुद्धा आहेत, प्राथमिक शिक्षक, अशी विविध पदं आहेत। त्यामुळे जाहिरात शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। पाहूया सर्वात प्रथम जे पद आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट टीचर। विषय दिलेला आहे हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स। यासाठी काय आवश्यक आहे पहा, 2 इयर्स इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट, म्हणजे संबंधित विषयातून पोस्ट ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे NCERTच्या नियमानुसार। त्याचबरोबर 50% गुणांसह तुम्ही इंग्रजी, हिंदी, गणित, म्हणजे जे इथं जे सब्जेक्ट दिलेले आहेत हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स, यातून 50% गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर BEd डिग्री असणं आवश्यक आहे तुमच्याकडे, किंवा इक्विवॅलेंट डिग्री असणं गरजेचं आहे। आणि हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून तुम्हाला शिकवण्याची किंवा त्याच्यावरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे। अशी ही पहिली PGT पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी असणारी पात्रता आहे। यानंतर ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर अर्थात TGT पदासाठी सुद्धा हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्स या पदांकरता ही भरती प्रक्रिया होत आहे। यासाठी असणारी पात्रता काय आहे, 50% गुणांसह तुम्ही पदवी उत्तीर्ण करणं आवश्यक आहे। 50% गुणांसह पाहू शकता या ठिकाणी डिग्री कोर्स म्हटलेला आहे, म्हणजेच पदवी संबंधित विषयातनं असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे सब्जेक्ट दिलेले आहेत हा सब्जेक्ट त्या त्या विषयासाठी पास स्पेशलायझेशन असणं गरजेचं आहे। म्हणजेच या ठिकाणी इंग्रजी विषय असेल तर 3 वर्षासाठी ऑल इन 3 इयर्स इंग्रजी असणं गरजेचं आहे। हिंदी 3 वर्ष तुमच्या पदवीच्या हिंदी असणं गरजेचं आहे। ट्रेनर ग्रॅज्युएट टीचरसाठी हिस्ट्री, जॉग्रॉफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स एक कोणतंही 2 वर्षासाठी असणं गरजेचं आहे। त्यानंतर सायन्स विषयासाठी बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री चालणार आहे। ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर संस्कृतसाठी 3 वर्ष संस्कृत पदवीला असणं गरजेचं आहे। ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर मॅथ्ससाठी बॅचलर डिग्री इन मॅथ्स विथ एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि स्टॅटिस्टिक्स, अशी पात्रता ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचरसाठी आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रायमरी टीचर PRT साठी काय पात्रता आवश्यक आहे पहा, 12वी 50% गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर डिप्लोमा म्हणजेच
डी एड असेल, डी टी एड असेल, डी एल ई डी असेल किंवा बी एल ई डी असेल, या ठिकाणी 2 वर्षाचं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रायमरी टीचरसाठी बघा महत्त्वाचं सांगितलेलं आहे, सेंट्रल इलिजिबिलिटी टेस्ट आणि पेपर फर्स्ट उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे या पदासाठी तुम्हाला सी टी टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कोणत्या पदासाठी? पी आर टीसाठी. त्याचबरोबर कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचं नॉलेजसुद्धा असणं गरजेचं आहे आणि इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून शिकवण्याची तुमची क्षमता असली पाहिजे. अशा पद्धतीने पी आर टी पदासाठी पात्रता आवश्यक आहे. स्टाफ नर्ससुद्धा आहे, स्टाफ नर्ससुद्धा या ठिकाणी ऑन प्युअरली कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे बघा या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं वरची जी पदं दिलेली आहेत ही सुद्धा प्युअरली कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहेत, म्हणजेच नेचर ऑफ अपॉइंटमेंट दिसत आहे त्यामध्ये. जरी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असली तरीसुद्धा पुणे या ठिकाणी जॉब लोकेशन असल्यामुळे आणि केंद्रीय पद्धतीची पद असल्यामुळे वेतनमानसुद्धा चांगल्या पद्धतीचं मिळत असतं या ठिकाणी, त्यामुळे इच्छुकांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. स्टाफ नर्ससाठी डिप्लोमा इन नर्सिंग किंवा डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवाईफ, मेडिकल डॉक्टर आहे, MBBS पाहिजे, गायडन्स काउन्सिलर आहे, यासाठी ॲज पर KVS रूल्स या ठिकाणी डिझायरेबल क्वालिफिकेशन जे आहे BA BSc विथ सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा काउन्सिलिंग असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटर इन्स्ट्रक्चरसाठी BE BTech किंवा इतरही काही पात्रता आहे ते या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. क्लासिकल डान्स, भरतनाट्यम और कुचीपुडी यासाठी सुद्धा या ठिकाणी पद रिक्त आहेत, त्यासाठी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि संगणकाचं ज्ञानसुद्धा असणं आवश्यक आहे. इन्स्ट्रुमेंटल म्युझिक यासाठीसुद्धा 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. हिंदी इंग्रजीचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि स्पोर्ट्स कोच यासाठी BPL 50% गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आणि 11वं पद आहे योगा टीचर, योगा टीचरसाठीसुद्धा डिग्री असणं गरजेचं आहे उत्तीर्ण. CTET रिलॅक्सेशन दिलेलं आहे, इन द ॲबसेन्स ऑफ CTET क्वालिफाईड कॅन्डिडेट्स, कॅन्डिडेट विदाउट CTET क्वालिफिकेशन मे बी कन्सिडर्ड ऑन मेरिट इन द सिलेक्शन अँड इफ अदरवाईज एलिजिबल ॲज पर KVS रिक्रुटमेंट रूल्स. म्हणजे CTET कॅन्डिडेट्स जर उपलब्ध झाले नाहीत तर CTET अनुत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनासुद्धा या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. या पदासाठी असणारा ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा या ठिकाणी पाहू शकता, केंद्रीय विद्यालय नंबर 2 AFS लोहगाव पुणे 411032. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कोणत्या पोस्टसाठी आणि विषय या ठिकाणी लिहावा लागणार आहे तुम्हाला, PGT असेल, TGT असेल, PRT असेल. नेम ऑफ कॅन्डिडेट कॅपिटल, या ठिकाणी नेम ऑफ फादर हजबंड, डेट ऑफ बर्थ, कास्ट, फुल ॲड्रेस, ईमेल ID, मोबाईल नंबर, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, टीचिंग एक्सपिरियन्स आणि सही करून हा फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी जाहिरात होती ही जाहिरात या ठिकाणी पाहूया. केंद्रीय विद्यालय क्रमांक साक्षात्कार पाहिलेला वॉक इन इंटरव्ह्यू मुलाखतीसह 10 जुलै रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून तुम्हाला मुलाखतीसाठी 19 जुलै 2021 रोजी बोलवण्यात आलेलं आहे. 8 वाजता बोलवलेलं आहे पहा. यासाठी केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 वायुसेनास्थल पुणे 411032 या ठिकाणी तुमच्या मुलाखती होतील. प्रशिक्षित स्नातक शिक्षक हिंदी इंग्रजी सामाजिक विज्ञान आपण पाहिलेले पद, प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक, या ठिकाणी फॉर्म भरून फोटोकॉपीसहित तुम्हाला या ठिकाणी यावायचं आहे. यासाठी तुम्हाला जो फॉर्म मिळणार आहे तो www.kvssangathan.nic.in यावरती ही जाहिरात उपलब्ध आहे, त्या किंवा kv2afs@gmail.com हा ईमेल ॲड्रेस आहे, kv2afs@pune.in हा संकेतस्थळावरती सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे. विद्यालय में पंजीकरण का समय, विद्यालयामध्ये तुम्हाला मुलाखतीचा जो वेळ असणार आहे 8 ते 10 19 जुलै रोजी. अशी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक आणि पात्रधारक उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ किंवा जाहिराती आवश्यक असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवायला विसरू नका. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवायलाही विसरू नका. आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.